प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मराठी सुगम भारती भाग 1 धडा 1 शाळा ही कविता शिकणार आहोत. ऐका, वाचा व म्हणा. ही आवडते मज मनापासूनी शाळा, ही आवडते मज मनापासूनी शाळा, लाविते लढाही जसा माऊली बाळा, लाविते लढाही जसा माऊली बाळा. हा सऱ्या फुलांच्या बाग असा जसा आनंदी, हा सऱ्या फुलांच्या बाग जसा आनंदी, ही तशीच शाळा मुले इथे स्वच्छंदी, ही तशीच शाळा मुले इथे स्वच्छंदी. हसुनी हसुनी खेळून सांगून गोष्टी, हसुनी हसुनी खेळून सांगून गोष्टी, आम्हास आमचे गुरुजन शिक्षण देती, आम्हास आमचे गुरुजन शिक्षण देती. हे प्रेम कराया किती भोवती भाऊ, हे प्रेम कराया किती भोवती भाऊ, हातात घालूनी हात तयांच्या राहू, हातात घालूनी हात तयांच्या राहू. येथेच बंधू प्रेमाचे घ्या धडे, येथेच बंधू प्रेमाचे घ्या धडे, मग देश कार्य करण्याला व्हा खडे, मग देश कार्य करण्याला व्हा खडे. पसरव नाव शाळेचे चहूकडे, पसरव नाव शाळेचे चहूकडे, मग लोक बोलतील धन्य धन्य ती शाळा, मग दो लोक बोलतील धन्य धन्य ती शाळा. जी देशासाठी तरी तयार करीते बाळा, जी देशासाठी तयार करीते बाळा, ही आवडते मज मनापासूनी शाळा, ही आवडते मज मनापासूनी शाळा. या कवितेचे कवी जे आहेत प्रल्हाद केशव अत्रे, किंवा त्यांचे टोपण नाव आहे केशव कुमार, 1898-1969, प्रसिद्ध शिक्षक तज्ज्ञ, नाटककार, कवी, चित्रपट कथा लेखक. साष्टांग नमस्कार. घराबाहेर, उद्याचा संसार, मी उभा आहे ही नाटके, झेंडूची फिले हा विडंबनपर कविता संग्रह, मी कसा झालो, सिंह गर्जना, सूर्यास्त, करहेचे पाणी ही पुस्तके प्रसिद्ध, तो मी नव्हेच, मोरूची मावशी, प्रीती संगम ही त्यांची नाटके रंगभूमीवर प्रचंड लोकप्रिय ठरली. प्रस्तुत गीतातून शाळेविषयीचे प्रेम, जिव्हाळा व कृतज्ञतेची भावना कवीने व्यक्त केली आहे. ही आमची पहिली कविता आहे. या कवितेला तुम्ही वाचा आणि म्हणा.